भारत फायनान्शियल इन्क्लुजन ली कंपनीच्या चोरीला गेलेल्या 17,20,000 रुपयापैकी 16,20,000 रुपये परत मिळवून देण्याचे काम पंढरपूर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने केल्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळेश यांनी सांगितले. 17 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10:30 सुमारास कंपनीच्या तिजोरीमध्ये जमा असलेले 17,20,000 रुपये ICICI बँकेत डिपॉझिट करतो व त्यानंतर रजिस्टर नोंदणी भरून घेतो असे सांगून प्रवीण कुमार प्रेमराज शिंदे वय 30 राहणार अक्कलकोट रोड सोलापूर व ज्ञानदेव छगन रोडगे राहणार आवे तालुका पंढरपूर यांनी बँकेत पैसे न भरता फोनवरून मेसेज टाकला, पैसे भरले असा मेसेज टाकला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख चंद्रकांत गोसावी व हनुमंत देशमुख यांच्याकडे या तपासणी होती. हनुमंत देशमुख यांनी काही गुप्तचाराकडून ज्ञानदेव रोडगे हा मुंबईला पळून जाण्याचे समजताच हनुमंत देशमुख व चंद्रकांत गोसावी यांनी दोघांनीही वारकरी वेशात जाऊन रोडगे यांना पकडले. मी ASI हनुमंतराव चंद्र देशमुख, नेमणूक पंढरपूर शहर पोलीस स्टेशन. मी डिटेक्शन ब्रँच म्हणजे DB शाखेला काम करतो. दिनांक 23/10/18 रोजी भारत फायनान्स लिमिटेड यांच्या बँकेतील कर्मचारी रोड छगन रोडगे राहणार ज्युनियर मॅनेजर ज्ञानदेव छगन रोडगे राहणार आवे तालुका पंढरपूर इथला राहणारा होता. तो ज्युनियर मॅनेजर म्हणून भारत फायनान्समध्ये काम करत असताना त्यांच्या सिनियर मॅनेजरने त्यांना 17,25,000 रुपये 17,20,000 रुपये अशी रक्कम ॲक्सिस बँकेत भरणा करण्याकरता दिलेली होती. त्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी विचारलं त्यांच्या सिनियर बँक मॅनेजरने की तुम्ही भरणा केलेला आहे का. त्यांनी केला म्हणून सांगितलं. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने खात्री केली की हे ॲक्सिस बँकेमध्ये जाऊन की यांनी 17,20,000 रुपये भरणा केला आहे का. तो भरणा केलेला मिळून आला नाही. त्यानंतर त्या बँकेचे मॅनेजर प्रवीण कुमार शिंदे राहणार लिंक रोड पंढरपूर फायनान्सचे मॅनेजर यांनी पंढरपूर शहर पोलीस येथे गुन्हा दाखल करून टाकला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तपास माझ्याकडे दिला. माननीय गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय DYSP डॉक्टर सागर कवडे साहेब आणि माननीय PI पंढरपूर शहर राजेश गवळी साहेब यांच्या आदेशाने माननीय PSI चंद्रकांत गोसावी साहेब आणि आमची DBG टीम घेऊन त्याच्या राहत्या गावी आवे तालुका पंढरपूर येथे रात्री 1 वाजता आम्ही पोचलो. पोचल्यानंतर मी आणि PSI गोसावी साहेब हे वारकरी वेशामध्ये होतो आणि आमची बाकी इतर 10 लोकांची टीम DB मधील हे वेगवेगळे वेषांतर करून गावाच्या आजूबाजूला रस्त्याला थांबलेली होती. आम्हाला अगोदरच बातमी 1-10 मिनिटांपूर्वी मिळाली की तो पैसे घेऊन किंवा तो फरार होण्याची शक्यता आहे, बाहेर गावी जाण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही त्या गावाच्या आजूबाजूचे 4-5 रस्त्याला वेगवेगळे लोक थांबवून उभे होतो. त्यावेळेस तो आम्हाला गावाच्या एका रस्त्याने बाहेर मोटरसायकलवर पडत असताना मी आणि गोसाळ साहेबांनी त्याला पकडलं. त्यानंतर त्यानं ती मोटरसायकल टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं. त्यानंतर आम्ही रात्री 3 वाजता पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि त्याला अटक केली. किती रक्कम हस्तगत केली त्याच्याकडे? त्यावेळेस त्याच्याकडे कुठलीही रक्कम मिळाली नव्हती. त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि 6:30 त्याला अटक केली. त्याला आम्ही विश्वासात घेऊन विचारणा करत होतो पण त्यांनी कुठलीही कबुली 6:30 दिलेली नव्हती. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे 23/10 कोर्ट माननीय न्यायालयात उभं केले असता त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली. त्या दरम्यान त्याला पैशाची रोख रकमेची त्याला बँकेतून नेलेल्या रकमेची विचारणा केली असता त्यांनी आहे माझ्या घरी एका पडक्या छापरामध्ये ठेवून दिलेली आहे, त्याला मी काढून देतो. त्यानंतर आम्हाला त्यांनी ती 16,25,000 रुपये त्याने आम्हाला ती रक्कम काढून दिली. त्यानंतर आम्ही
पुढील तपास करून त्याचे दोषारोपपत्र आम्ही त्याची कोर्टात पाठवलेले आहे. आणि तो जे गेलेला 16,25,000 रुपये मुद्देमाल, तो माननीय पी आय साहेब राजेश गवळीसाहेब तसेच चंद्रकांत गोसाहेब साहेब पी एस आय यांच्या समक्ष काल कोर्टाच्या आदेशाने फिर्यादीच्या ताब्यात घेऊन टाकला. थँक्यू सर.